नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण चर्चा करतो आहे यत्ता दहावी इंग्रजी महाराष्ट्र बोर्ड वन पॉईंट टू अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या चॅप्टरवरती आपण चर्चा करतो आहे याची पहिली व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा केली बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा केली होती वॉर्मिंग अप चिटचॅट आपण पाहिलं होतं आणि त्याचबरोबर आपण इथं काही गोष्टी ऑलरेडी बघितल्या होत्या त्याची थोडीशी रिव्हिजन घेऊयात आपण या ठिकाणी पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण बघितलं होतं की जो परिसर आहे लेखक ज्या ठिकाणी राहतो लेखकाचे वडील जे आहेत ते मेडिकल प्रोफेशनल्समध्ये आहेत आणि तो जो काही परिसर आहे आजूबाजूचा कसा आहे त्याच्या घराचा ज्यामध्ये खूप सारे बंगलोज आहेत चांगलं कॅम्पस आहे या ठिकाणी दिसतंय तिथे खूप सारी झाडं आहेत रंगीबेरंगीबी बे झाडं या ठिकाणी दिसतात त्या झाडांवरती एका मोठ्या पिंपळाच्या झाडावरती जे काही लंगूर जातीचे जे काही माकडं आहेत त्यांचा एक मोठा डेन ग्रुप या ठिकाणी थी तिथे दिसतोय खूप सारे पक्षी या ठिकाणी आजूबाजूला आहेत या सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्याचबरोबर पूजा वेकेशन्स आहेत म्हणजे सुट्ट्या आहेत वेकेशन्स आहेत कलकत्तामध्ये आणि त्या वॅकेशनमध्ये लेखक जो आहे तो वरांड्यामध्ये पुस्तक वाचत बसलेला आहे घरामध्ये आजूबाजूला शांतता आहे असं वातावरण या ठिकाणी आपल्याला क्रिएट केलेलं दिसलं आणि तिथे लेखकाला खूप मोठा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येतो लेखक ज्यावेळेस बाहेर पडतो आतापर्यंत आपण जे झालं ते बघतोय थोडंसं ऑलरेडी या सगळ्या मुद्द्यांवरती डिटेलमध्ये आपण आपल्या एक नंबरच्या व्हिडिओमध्ये चर्चा केले तर ती व्हिडिओ जी आहे ती तुम्ही बघू शकता जीची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे मी फक्त आतापर्यंत काय झालोय ते शॉर्टकटमध्ये सांगतोय लेखक ज्यावेळेस बाहेर येऊन बघतो तर त्याला दिसतं की एक मोठा लंगूर जो आहे लंगूर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा अशा प्रकारे जो तो तो है, है लंगूर आहे मोठा हा जो मोठा लंगूर आहे एका छोट्या पिल्लाला त्याने हातामध्ये धरले आणि त्या पिल्लाला तो मारतोय चावा घेतोय त्याला मारण्याच्या उद्देशाने त्याला चावा घेतोय आणि हे लेखक बघतो त्यावेळेस लेखक दगडी मारतो त्या लंगूरच्या दिशेने आणि दगडी मारल्यानंतर सुद्धा तो सुरुवातीला ऐकत नाही परंतु नंतर तो त्या पिल्लाला छतावरून सोडून देतो आणि तो पळून जातो मोठा लंगूर आणि ज्यावेळेस तो ते पिल्लू जे घरंगरात खाली येतं खाली आल्यानंतर लेखकाला ते दिसतं त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस लेखक त्या पिल्लाला घेतो त्यावेळेस दिसतं की हे पिल्लू जे आहे ते खरंच मेल लंगूर आहे आणि आता हे मरणावस्थेमध्ये आहे खूप साऱ्या चावा त्याला घेतलेला आहे या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण ते आपल्याला दिसतं आणि इथपर्यंत आपण बघितलं आहे तर आता आपण इथून सुरुवात करूया पुढचे जे काही मुद्दे आहेत इथून आपल्याला आता सुरुवात करायची का आहे काल आपण इथपर्यंत बघितलं इट वॉज इंडिट अ मेल बेबी लक्षात आलं लेखकाला की ते मेल बेबी आहे ते पिल्लू जे आहे ते आता आपण पुढच्या मुद्दा त्याला चर्चा सुरुवात करूयात ओके तर बघा बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा लेखकाचे पॅरेंट आणि सिस्टर जे आहेत ते वरांडामध्ये आले अँड वी आर विटनेसिंग ते विटनेस होते माय रेस्क्यू ऑपरेशन जे काय रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं पिल्ल्याला वाचवण्यासाठी लेखकाने त्याचे ते, ते विटनेस होते सम ऑफ अवर नेबर्स हॅड अल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही शेजारी पाजारी आहेत ते सर्वजण आले होते जमा झाले होते त्यांनीसुद्धा हे सगळं बघितलं आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड घराच्या मागच्या मागच्या बाजूला त्या बेबी लंगूरला लेखक घेऊन गेला अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साइड द पोल्ट्री कूप पोल्ट्रीचा जे काही खुराडा आहे त्या खुराड्यामध्ये लेखक त्या पिला घेऊन गेला तिथं त्याला ठेवलं खाली आणि त्यानंतर लक्षात आलं हिज बॉडी वॉज फुल्ली ऑफ डीप बाईट मार्क्स आणि त्याच्या बॉडीवरती खूप सारे चाव्याचे मार्क होते मार्क्स होते खुणा होत्या स्कॅचेस होते खूप सारे ब्लड वॉच ओझिंग फ्रॉम सम ऑफ वाउंड्स काही वाउंड ज्या जखमा आहेत वाउंड म्हणजे जखमा त्या जखमामधून ओ ओझिंग ब्लड वॉच ओझिंग म्हणजे जे रक्त जो आहे ते रक्त वाहत होतं ओके द बेबी रिमेंड मोशनलेस जो बेबी जो आहे तो पूर्णपणे मोशनलेस झाला होता मोशनलेस म्हणजे तो हालचालच करत नव्हता ओके माय फादर प्रोवायडेड फर्स्ट एड्स एड फर्स्ट एड तर लेखकाच्या जे काही वडील आहेत त्यांनी प्रोव्हाइड केलं फर्स्ट एड जे आहे ते केलं काही जखमांवरती औषधोपचार केला असेल सुरुवातीचा प्रथम उपचार जो आहे तो टू क्लीन द वाउंड्स जखमा ज्या आहेत त्या पूर्णपणे स्वच्छ केल्या अँड स्टॉप द ब्लिडिंग आणि जे काही रक्त जात होतं ते रक्त जाणं थांबलेलं आहे आता वॉज रिलीवड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो म्हणजे रिलीव्ह म्हणजे रेखा करा आय वॉज रिलीव्ह रेखा करा आराम मिळाला केव्हा आराम मिळाला की टू फाइंड आउट ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की बेबी लंगूर जो आहे तो आता ब्रीथिंग करतोय तो घेतो घेतोय परंतु तो कसा आहे एकदम शॉलो म्हणजे अतिशय मंदावलेला श्वासश्वास जो आहे तो चालू आहे हळूहळपणे आता बेबी लंगूर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो श्वास घेताना दिसतो छोटंसं पिल्लू आता पुढे बघा स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीअर म्हणजे हालचाल करायला लागलं काही कोल्ड वॉटरचे पाण्याचे फवारे ज्यावेळेस मारले बेबी लंगूरच्या चे, चेहऱ्यावरती त्यावेळेस तो हालचाल करू लागला आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट काही अटेम्प्टनंतर ही सॅटअप तो उठला ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक तो अतिशय खूप मोठ्या शॉकमध्ये होता अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग थरथरत होता लाईक अ लीफ इन द वाईंड वाऱ्यामध्ये जसं एखादं पाणी थरथर करत असतं तसं हा छोटंसं जे पिल्लू आहे ते थरथर करताना आपल्याला दिसलं हीज टू लिटल ट्विंकलिंग आईस वर्ल्ड अप पूर्णपणे पाण्याने भरले होते छाचे छोटे छोटे पाणवलेले डोळे होते ते पाण्याने पूर्णपणे भरले होते टियर्स बरोबर ना टियर्स म्हणजे अश्रूंनी भरले होते आणि ही स्टार्टेड टू सोब विथ मफल्ड क्राय तो अतिशय मफल्ड म्हणजे हुनके देत रडत रडत होता हुंदके देत तो रडत होता जस्ट लाईक अ ह्युमन चाईल्ड जसं आपलं ह्युमन चाईल्ड जे असतं ते ओल्ड आफ्टर एक्स प्रियसिंग ट्रामा अतिशय मोठं दुःख आहे त्या दुःखामधून ज्यावेळेस एखादं छोटं मूल जातं आणि ते हुंदके देऊन रडतं त्याचप्रकारे हे पिलू banana, जे आहे ते रडत होतं आय अफोर्ड ही म पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड म्हणजे लेखकाने त्याला छोटंसं सोडलेलं बनाना म्हणजे केळी दिले सोलून दिलं केळ अफोर्ड केलं आणि त्या छोट्या पिलानं ते केळ घेतलं विथ हीच अनस्टडी हँड त्याचे जे अनस्टडी अनस्टडी म्हणजे काय अस्थिर हात थरथरते जे काय हात आहे त्या हातामध्ये त्याने ते केळ घेतलं अँड बिगेन टेकिंग हेसिडंट बाईट ओके हेसिडंट बाईट म्हणजे भीतीने जो घुटमळणारा जो आहे त्या बाईट्स मारले होते त्यामुळे भीतीने जो काही घुटमळणारा जो हा काही आपला पिल्लू दिसतोय त्या पिलाने त्या थरथर त्या हातानं ते केळ घेतलं आणि खाऊ लागलं असेल माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रि रिवायव्हल यांचं जे काही अटेन्शन आहे लेखकाचं ते पूर्णपणे त्या पिल्लाला रिवायवल म्हणजे पुनर्जीवित करण्याकडे होतं ऑफ द बेबी लंगूर ओके सडनली आणि अचानकपणे आय हॅड अन अॅन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड म्हणजे अनकॅनी फिलिंग म्हणजे एक विचित्र अशी फिलिंग त्याला जाणवली की कोणीतरी माझ्याकडे बघतं आहे कोणीतरी माझं ऑब्झर्वेशन करत आहे असं लेखकाला दिसलं वाटलं आणि पाहिलं त्याने आय टर्न अवे फ्रॉम द कूप त्याने कूपच्या छताच्या दिशेने पाहिलं अँड लुकअप आणि त्यांनी बघितलं वर पाहिलं छताच्या दिशेकडे त्याची मान दिशेकडे त्याची मान वळवली आणि वर पाहिलं दे सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ किचनच्या छतावरती चितन किचनच्या छतावरती जी काही बेबी लंगूरची आई जी आहे ती या ठिकाणी आपल्याला तिथं दिसत होती वॉचिंग एवरी मूव आय मेड म्हणजे लेखक जे काही त्या पिलासाठी करत होता पिलाला वाचवण्यासाठी करत होता ते सगळं ती जी आई आहे ती पाहत होती शी सिंपली सॅट देअर क्वाइटली ती अतिशय शांतपणे बसली होती ॲज इफ कन्विन्स दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड आणि तिला आता एक विश्वास बसला होता कन्व्हिन्स झाली होती की आता माझ्या पिलाला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे तो कुठल्याही प्रकारचं आपण म्हणतो ना खतरा त्याला नाही आहे आता कुठल्याही प्रकारचा धोका त्याला नाही आहे ओके आता पुढे काय होतंय की मेन व्हाईल म्हणजे दर्तियाच्या दरम्यान द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोप अँड क्राय अ लिटिल लाउडर त्या बेबी लंगूरच्या लक्षात आलं छोट्या पिलाला की बाबा माझी आईसुद्धा आहे या ठिकाणी आणि ते छोटं रडू लागलं ला, ओके त्यांनी रडणंच चालू केलं पुढे काय होतं बघा आय रिट्रीट रिट्रेटेड रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाऊ द मदर ॲसेस टू हर बेबी ओके आणि या ठिकाणी आपण जर बघितलं लेखक जो आहे तो त्या खुराड्याच्या दारापासून तो बाजूला झाला जेणेकरून त्या छोट्या पिलाला जे आहे ते त्या पिलाला आई त्याच्या आईला भेटता यावं की ते किंवा कि त्याची आई जी आहे त्या पिलाच्या दिशेने यावी म्हणून लेखक बाजूला झाला तिथून इमिजिएटली आणि लगेच द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप बरोबर ना डिसेंडेड म्हणजे खाली आली मग लगेच ती आई जी आहे ती खाली आली त्या कूपवरून त्या छतावरून अँड पिक ऑफ द बेबी इन हर आर्म्स आणि त्याच्या स्वतःच्या कवेमध्ये त्या पिलाला घेतलं शी गेव द बेबी अ थ्रो थ्रो बॉडी इन्स्पेक्शन आणि त्यानंतर तिने पाहिलं इन्स्पेक्शन केलं म्हणजे तपासणी केली बाबा त्याला आता काही जखमा नाही का अजून काही प्रॉब्लेम आहे का त्या छोट्याशा माझ्या पिलाला ते पाहिलं चेक हीज इंजुरीज त्याच्या इंजुरीज ज्या आहेत त्या जखमा ज्या आहेत त्या पाहिल्या अँड देन कोल्ड हिम टाईटली इन हर बोझम म्हणजे अतिशय जोरात मिठी मांडली मिठी मारली आपल्या छातीजवळ घेतलं त्या पिलाला द बेबी फाऊंड ग्रेट सोलन्स सोलन्स म्हणजे सांत्वन इन हर केअरिंग आर्म्स त्याच्या केअरिंग आर्म्सने हाताने त्या बेबीचं मोठं सांत्वन केलं त्या आईने द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट काही मिनिटं आपल्या स्वतःच्या कवेमध्ये त्या बेबीला घेऊन छातीजवळ घेऊन ती आई जी आई ती थोडा वेळ थांबली इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ सी वॉज पाऊंडरिंग ओवर हर ऑप्शन अँड trying टू फिगर आऊट how शी could कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असल्ट म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं की ती विचार करत होती ती खूप बाउंड्रिंग म्हणजे खूप विचार केला की बाबा आता मी याला कसा वाचू शकते याला वाचवण्याचा जे काही ऑप्शन्स काय आहेत मला आणि तिने फिगर आऊट केलं की बाबा आता याला सेफ जर ठेवायचं असेल माझ्या पिलाला या सगळ्या असल्टपासून या हल्ल्यापासून तर मला काय करावं लागेल ओके या असा एक विचार ती करू लागली पुन्हा एकदा असा जर हल्ला झाला तर मी काय करणार फॉर अ फ्यू सेकंड काही सेकंडानं सेकंड नंतर द मदर आ, लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज आणि त्यानंतर त्या छोट्याशा पेलाच्या आईनं त्या लेखकाच्या डोळ्यात थेट पाहिलं इवन टुडे आजही आय कॅन नॉट फॉरगेट फॉरगेट दॅट लुक इन हर आईस मी हे विसरू शकत नाही मी म्हणजे एवढी वर्ष झाली तर आजपर्यंतसुद्धा मी हे विसरू शकत नाही की तिने ज्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाहिलं त्यावेळेस बघा काय दिसलं की शोअरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड एक सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता दिसत होती ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड त्या चाईल्डला वाचवलं होतं तिच्या पिलाला वाचवलं होतं त्याच्याबद्दल एक कृतज्ञता दिसली होती त्या आई आईला कृतज्ञता वाटत होती लेखकाबद्दल ओके आय वॉज ओवरवेल्म आय वॉज ओवर वेल्म्ड बाय द इमोशन्स म्हणजे भावनेने मी उचंबळून गेलो ऑन मी उचमून गेलो उचम ओवर बाय ओवर डेम बाय द इमोशन्स म्हणजे भावनेने पूर्णपणे उचमबळून गेलो द सेंटिमेंट सेंटिमेंट बघा या सेंटिमेंट म्हणजे काय तर सेंटिमेंटचा अर्थसुद्धा भावना होतो म्हणजे इमोशन्स असेल भावना असेल हाच एक अर्थ त्याचा होतो अँड दे बघा अँड द वे शी सेड थँक टू मी म्हणजे या हा <ammed मैं> जो एक मार्ग होता त्या मार्गाने ती थँक म्हणण्याचा प्रयत्न करत होती देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकेंड म्हणजे या ठिकाणी त्या स्ट्रिक एन स्ट्रिकेंड चाइल्ड इन हर लॅब म्हणजे ती एक युनिव्हर्सल आई वाटत होती की जिनं आपल्या पिढलेल्या पिलाला आपल्या छातीजवळ तिनं घेतलं होतं आपल्या कवेत घेतलं होतं आणि ती एक युनिव्हर्सल आई या ठिकाणी दिसत होती ती कुठल्याही प्राण्याची आई असू दे देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी

टू द प्लेस ऑफ द वायलेंट एन्काउंटर हा जो काही हिंसक एन्काउंटर हिंसक भेट झाली होती हिंसक चकमक झाली होती त्या चकमकीपासून म्हणजे ज्या दिशेने तो मोठा लंगूर जो आहे तो डॉमिनंट लंगूर गेला होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनने ही आई जी आहे ती निघून गेली ओके हे आपल्याला या ठिकाणी दिसते द ब्रीफ मिटिंग विथ द मदर म्हणजे ही जी काही मिटिंग आईसोबतची भेट होती त्या आईसोबतची अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसियस कम्युनिकेशन म्हणजे प्राण्यांच्या वर्गातील आपापसातलं वर्गीकरण असेल म्हणजे एका प्राण्याचं वर्गीकरण एका प्राण्याचं कम्युनिकेशन जे आहे दुसऱ्या प्राण्यासोबतचं अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनी वन स्ट्रिक द राईट कॉड द रिलेशनशिप ह्युम्स इन टू ॲक्शन म्हणजे या ठिकाणी म्हणजे बघा लेखक काय म्हणतोय की बाबा द ब्रीफ मिटिंग विथ द मदर अँड द बेबी लिंगूर या सगळ्या ब्रीक मीटिंगने लक्षात आलं की त्या कन्व्हेन्स झाला की प्राणी जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्यामधलं जे काही कम्युनिकेशन आहे त्यां आणि त्यांच्यामधला जो विश्वास आहे म्युच्युअल ट्रस्ट म्हणजे जो विश्वास आहे तो इंडिड अ रियालिटी म्हणजे या ठिकाणी जर का ही जी एक रियालिटी आहे ही एक गोष्ट सत्य आहे की या दोन वेगवेगळ्या प्रकारचे जरी प्राणी असले तरी त्यांच्यामध्ये एक म्युच्युअल ट्रस्ट ट्रस्ट असू शकतं ओके अँड शुड एनी वन एनी वन स्ट्रिक द राईट कॉड आणि जर का योग्य तारा जर का जुळल्या योग्य तारा जर का छेडल्या तर जे हे जे काही नातं आहे हे नातं जे आहे ते खूप अधिक अधिक सुरेल बनू शकतं ओके okay, या ठिकाणी म्हटलं की योग्य प्रकारच्या तारा छेडल्या गेल्या एखाद्या तर ते जे रिलेशनशिप आहे ते खूप चांगल्या प्रकारे दृढ दृढ बनू शकतं द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट बी ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग द बाउंड बॉन्ड विथ ट्रस्ट सॉरी bond थ्रो ट्रस्ट कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे या ठिकाणी बघा काय म्हटलं जातं की द मधुर लंगूर शो म्हणजे त्या आईने दाखवलं की मी की बाबा फूड वॉज नॉट द ओनली म्हणजे फूड म्हणजे अन्नधान्य देणं हेच फक्त कम्युनिकेशनचं uh, साधन नाही आहे मॅन अँड इतर अॅनिमलमध्ये म्हणजे माणूस आणि इतर अॅनिमलमध्ये अन्न जे आहे ते एकच कम्युनिकेशनचं साधन नाही आहे बट दॅट देअर वेअर ऑदर मीन्स इतर सुद्धा आहे इस्टॅब्लिशिंग बॉंड म्हणजे एकमेकांमधलं जे बॉन्ड आहे ते इस्टॅब्लिश करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्याच्यामध्ये ट्रस्ट आहे विश्वास आहे कंपॅशन कंपॅशन म्हणजे काय करू न आपण असू शकतो अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे आहे या तीन गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत ओके फिफ्टी फाईव्ह इयर्स लिव्ह पास सिन्स दॅट डे म्हणजे हा जो काही दिवस आहे या दिवसाला जवळपास आज पंचावन्न वर्ष झाली आय नो सेवन्टी इयर्स ओल्ड आय न आय एम नाव सेवन्टी इयर्स ओल्ड म्हणजे आत्ता लेखक जे आहेत ते जवळपास सत्तर वर्षाचे आहे बट आय स्टील फाऊंडली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड ही जी काही चकमक आहे ती आजही माझ्या मनामध्ये तशीच आहे ती आजही आठवणीमध्ये ले आहे लेखकाच्या ओके तर अशा प्रकारे हा दुसरा पार्ट होता या व्हिडिओचा या व्हिडिओचा पहिला पार्ट जर तुम्ही मित्रांनो बघितला नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी पहिल्या पार्टची लिंक देतो तर तो, तो पहिला पार्ट बघून घ्या यानंतरच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप जो आहे जे काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत या चॅप्टरवरची ती आपण बघणार आहोत ठीक आहे मित्रांनो सध्या आपण इथेच थांबूयात तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मनापासून आभारी आहे बाय सर्वांना धन्यवाद